हेलो डियर स्टूडेंट्स, आज पेज नंबर 109 आणि 110 वरचे आपण प्रॉब्लेम्स कंप्लीट करतो आहे। इथे तुमचे कोसाइन आणि साइन रूल वरती असणारे प्रॉब्लेम जे आहे ते संपतात, ठीक। तर लक्षात घ्या, 13th नंबर प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे, अँगल सी हा 90 डिग्रीचा दिलेला आहे, म्हणजे राइट अँगल ट्रायंगल जर दिलेला असेल तर साइन ए कॉस ऑफ बी वगैरह आपण व्हॅल्यूज काढू शकतो। आणि म्हणून लक्षात घ्या इथे काय म्हणतंय, इन ट्रायंगल एबीसी यॉट गिवन अँगल सी इज इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे या पद्धतीचा ट्रायंगल तयार झालेला आहे, दॅट इज ए सी बी, इथे होणार अँगल हा 90 डिग्रीचा, त्यानंतर ए बी आणि इथे सी झालेला आहे, बरोबर। आता इथे जर आपण पाहतो साइन ऑफ ए मायनस बी च्या फॉर्म्युल्यामध्ये साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी येतोय, म्हणजे याचा अर्थ साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे। आणि म्हणून इथे काय करतोय, साइन ऑफ ए मीन्स व्हॉट, अपोजिट साइड दॅट इज बी सी अपॉन ए बी, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे ए अपॉन सी झालेला आहे, त्यानंतर कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू ऍडजसंट साइड म्हणजे ए सी अपॉन ए बी म्हणजे बी अपॉन सी झालेला आहे, त्यानंतर साइन ऑफ बी इज इक्वल्स टू अपोजिट साइड दॅट इज ए सी अपॉन हायपोटेनस दॅट इज बी अपॉन सी झालेला आहे, आणि साइन ऑफ कॉस ऑफ बी इज इक्वल्स टू कॉस ऑफ बी इज इक्वल्स टू ऍडजसंट साइड दॅट इज बी सी अपॉन ए बी इज इक्वल्स टू ए अपॉन सी झालेला आहे। तर या सर्व व्हॅल्यूज आपण इथे काढलेल्या आहेत, बरोबर। त्यानंतर परत आपल्याला पायथागोरस थेरम सुद्धा माहिती आहे, बाय युझिंग पायथागोरस थेरम। आता पायथागोरस थेरम नुसार काय होणार, तर दॅट इज ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अँड सो सी स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण लिहू शकतो। अँड धिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट, मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय। पहा हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे याला वेगवेगळ्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो, साइन रूल आणि कोसाइन रूल यूज करून सुद्धा करू शकतो आणि युजुअल नोटेशन यूज करून या पद्धतीने सुद्धा करू शकतो। तर लक्ष द्या, कन्सिडर लेफ्ट हँड साइड काय आहे, तर साइन ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, दॅट इज साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी हा फॉर्म्युला। साइन ऑफ ए, साइन ऑफ ए मीन्स तुम्हाला माहित आहे दॅट इज ए अपॉन सी, कॉस ऑफ बी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे दॅट इज अगेन ए अपॉन सी, मायनस कॉस ऑफ ए ची व्हॅल्यू बी अपॉन सी इंटू बी अपॉन सी, मीन्स व्हॉट, ए इंटू ए मीन्स ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, मग असं जर असेल तर याचा अर्थ सी स्क्वेअर आपण घेतो आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे। आता सी स्क्वेअर मीन्स व्हॉट, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड धिस इज द राईट हँड साईड, आणि ही झालेली आहे राईट हँड साईड। आणि शेवटी आपण लिहू शकतो, हेन्स साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो, क्लिअर। आता हा झालेला एक पार्ट, आता दुसरा पार्ट, दुसऱ्या मेथडने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, ओके तर साइन रूल तुम्हाला माहिती आहे, साइन रूल मीन्स व्हॉट, दॅट इज साइन ऑफ ए इज इक्वल्स टू ए के म्हणू शकतो, बरोबर आहे, साइन ऑफ बी मीन्स बी के म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा यामध्ये सुद्धा याचा यूज आणि कोसाइन रूलचा यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। कन्सिडर लेफ्ट हँड साइड ही ऑर मेथड आहे, साइन ऑफ ए मायनस बी दॅट इज इक्वल्स टू साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी, साइन ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज ए अपॉन सी
आणि cos of b चा फॉर्मुला तुम्हाला माहित आहे, दैट इज a स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस b स्क्वायर अपॉन 2ac माइनस cos of a चा फॉर्मुला आहे b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर अपॉन 2bc इनटू b अपॉन k काय झालेला आहे, सॉरी sin of b मींस b अपॉन c। आता यामध्ये काय होतोय, ट्वाइस ए सी स्क्वायर ट्वाइस दिस ए गेट कॅन्सल्ड बी बी गेट कॅन्सल्ड म्हणजे इथे राहिलेला आहे टू सी स्क्वायर वरती राहिला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस टू सी स्क्वेअर आणि इथे राहिलेला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर। ओके, टू सी स्क्वेअर इज द एलसीएम, टू सी स्क्वेअर हा एलसीएम घेतलाय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झालेला आहे। आफ्टर दॅट दिस सी स्क्वेअर गेट कॅन्सल्ड, टू टाइम्स ए स्क्वेअर मायनस टू टाइम बी स्क्वेअर अपॉन टू टाइम सी स्क्वेअर, टू गेट कॅन्सल्ड मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, बरोबर आहे। अँड नाव सी स्क्वेअर मीन्स वॉट, दॅट इज ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड दिस इज द राईट हँड साईड। ही झाली आहे सेकंड मेथड आणि ती मेथड सोपी आहे, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम याच मेथडने सॉल्व्ह करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम कन्सिडर लेफ्ट हँड साईड। त्याच्या आधी मी असं करतो आहे, जरी इथे कॉस असेल परंतु कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर जर असेल तर आपण कोसाइन रूल यूज करून त्याचा स्क्वेअर करणं कठीण जातो, त्यापेक्षा कॉस स्क्वेअर बीला मी वन मायनस साइन स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर सी ला वन मायनस वन मायनस साइन स्क्वेअर सी, अशा पद्धतीने जर कन्व्हर्ट केलं तर साइन रूलने हा प्रॉब्लेम सोपी जाईल। म्हणून मी काय करतोय, पहिलेच त्या ट्रायंगल मध्ये साइन रूल यूज करून घेतोय, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी ए अपॉन किंवा इथे साइन ऑफ ए अपॉन ए इज इक्वल्स टू साइन ऑफ बी अपॉन बी इज इक्वल्स टू साइन ऑफ सी अपॉन सी आणि इज इक्वल्स टू के से, असं जर असेल तर साइन ऑफ ए अपॉन ए इज इक्वल्स टू के, साइन ऑफ बी अपॉन बी इज इक्वल्स टू के अँड साइन ऑफ सी अपॉन सी इज इक्वल्स टू के, म्हणजे साइन ऑफ ए इज इक्वल्स टू ए के, साइन ऑफ बी इज इक्वल्स टू बी के अँड साइन ऑफ सी इज इक्वल्स टू सी के, या पद्धतीने आपण करतोय। नाउ कन्सिडर लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड काय आहे, तर ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर सी मायनस कॉस स्क्वेअर ए, त्यानंतर प्लस सी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी, बरोबर। आता यामध्ये आपण काय करतो आहे, या कॉस स्क्वेअरला मी कन्वर्ट करतो आहे वन मायनस साईन स्क्वेअर बी, चालेल, काय केलेलं आहे वन मायनस साईन स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी ला आपण लिहितोय वन मायनस साईन स्क्वेअर सी ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी स्क्वेअर इन द ब्रॅकेट, cos square c means 1 minus sin square c then minus 1 minus sin square a bracket again come plus c square in the bracket 1 minus sin square a minus 1 minus sin square b, बरोबर आहे। आता यामध्ये काय होतो ते लक्षात घ्या, sin of a याला सिंप्लीफाय करतोय 1 minus व्यवस्थित लक्षात घ्या 1 मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजेच बी स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 1 मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस साइन स्क्वेअर सी म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी स्क्वेअर इन टू 1 मायनस सी स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 1 प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर के स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी स्क्वेअर इंटू वन मायनस ए स्क्वेअर के स्क्वेअर मायनस वन प्लस ए बी स्क्वेअर के स्क्वेअर, बरोबर आहे। आता एवढं झाल्यानंतर दिस वन अँड दिस वन गेट कॅन्सल्ड, म्हणजे ए स्क्वेअर इन द ब्रॅकेट या दोघांमधून के स्क्वेअर कॉमन काढलेला आहे, म्हणजे ए स्क्वेअर के स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर,
वन वन गेट कैंसल परत अपन के स्क्वेर कॉमन का इधे का होना दैट इज ए स्क्वेर माइनस सी स्क्वेर प्लस सी स्क्वेर इन टू परत के स्क्वेर जर आप कॉमन का है दैट इज बी स्क्वेर माइनस ए स्क्वेर चले आता एवढं या प्रत्येक टर्म मध्ये के स्क्वेअर आपल्याला दिसतो आहे के स्क्वेअर कॉमन काढतो मग ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर बरोबर आहे. आता यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते पहा. ए स्क्वेअर सी स्क्वेअर दिस गेट कॅन्सल्ड this also get cancelled and this also get cancelled म्हणजे k square into 0 म्हणजे काय आलेला 0 and this is the right hand side आणि ही झाली the right hand side. ओके तर एवढा सिंपल प्रॉब्लेम असतो ऍक्च्युअली हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कठीण नाहीये फक्त रूल पार्ट पाहिजे आहे आणि कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे जे आपण आतापर्यंत म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड पासून आपण कॅल्क्युलेशन शिकत आलेलो आहे त्याचा यूज करून आणि फॉर्म्युल्यांचा यूज करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. फॉर्म्युले पहा कशा पद्धतीने यूज केलेले आहे आणि मग त्याचे आन्सर्स काढा. ओके काय केलं या प्रॉब्लेम मध्ये पहिले साईन रूल तयार करून घेतलेला आहे. कॉस स्क्वेअरला मी वन मायनस साईन स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी ला वन मायनस साईन स्क्वेअर सी कॉस स्क्वेअर सी ला वन मायनस साईन स्क्वेअर सी कॉस स्क्वेअर ए ला वन मायनस साईन स्क्वेअर ए परंतु ज्यावेळेस मायनस वगैरे बाहेर असतो त्यावेळेस ब्रॅकेट व्यवस्थित द्या आणि त्याला मग सिम्प्लिफाय करत जा. ठीक त्यानंतर पहा 17th नंबर प्रॉब्लेम. आता यामध्ये परत आपल्याला टॅन दिसतोय म्हणजे साईन आणि कॉसचा फॉर्म्युला आहे ना. साईन आणि कॉस जर असेल तर याचा अर्थ आपल्याला साईन आणि कॉस जर असेल तर याचा अर्थ साईन रूलची गरज आपल्याला पडते आहे. ओके सो इन ट्रायंगल एबीसी in triangle ABC by using sine rule जर आपण यूज करतो आहे तर काय होणार साइन ऑफ ए अपॉन ए इज इक्वल्स टू साइन ऑफ बी अपॉन बी इज इक्वल्स टू साइन ऑफ सी अपॉन सी इज इक्वल्स टू के सी एंड देयरफोर साइन ऑफ ए अपॉन ए इज इक्वल्स टू के साइन ऑफ बी अपॉन बी इज इक्वल्स टू के बरोबर आणि साइन ऑफ सी अपॉन सी इज इक्वल्स टू के अँड देअरफोर साइन ऑफ ए इज इक्वल्स टू ए के साइन ऑफ बी इज इक्वल्स टू बी के अँड साइन ऑफ सी इज इक्वल्स टू सी के होतो असं. आता एवढं झाल्यानंतर वी कन्सिडर फर्स्ट आता यामध्ये काय झालेलं आहे याच्यासोबत हा आहे याच्यासोबत हा आहे म्हणजेच आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक टर्म्स घ्यावी लागेल. नाउ कन्सिडर कन्सिडर और नाव लिखो है नाव पहला सी स्क्वेर माइनस ए स्क्वेर प्लस बी स्क्वेर इंटू टेन ऑफ ए याला सिंप्लिफाई कराए सी स्क्वेर याला मी लिखो है बी स्क्वेर प्लस सी स्क्वेर माइनस ए स्क्वेर लिखा तो चले यस रीअरेंज के टेन ऑफ ए म्हणजे काय तर साइन ऑफ ए अपॉन कॉस ऑफ ए चले ना सर. आता यामध्ये काय होतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन ऑफ ए ची व्हॅल्यू काय आहे तर ए के कॉस ऑफ ए मीन्स व्हॉट दॅट इज बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. आता मला तुम्ही सांगा हा आणि हा काय झालेला आहे कॅन्सल्ड आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे गेला आहे न्यूमिरेटर मध्ये म्हणजेच ट्वाइस ए बी सी आणि के दिस इज फर्स्ट याला मी फर्स्ट म्हणतोय. सेम पद्धतीने आपल्याला सेकंड काढायचं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू टॅन ऑफ बी असं जर आहे तर याला रिअरेंज करतो परत ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि टॅन ऑफ बी मीन्स व्हॉट साईन ऑफ बी अपॉन कॉस ऑफ बी बरोबर आहे. सो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू साईन ऑफ बी मीन्स व्हॉट बी के कॉस ऑफ बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोसाइन रूल माहिती आहे दॅट इज ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी. आता एक गोष्ट लक्षात घ्या परत हे कॅन्सल झालेलं आहे
आणि डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर जर न्यूमरेटर मध्ये गेला ट्वाइस ए बी सी के अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड, त्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू टॅन ऑफ सी दॅट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू साइन ऑफ सी अपॉन कॉस ऑफ सी, बरोबर आहे. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, साइन ऑफ सी मीन्स सी के, साइन ऑफ सी मीन्स सी के आणि कॉस ऑफ सी मीन्स व्हॉट, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. चालेल, आता हा आणि हा कॅन्सल झाला म्हणजेच वरती काय आला ट्वाइस ए बी सी के अँड दिस इज इक्वेशन नंबर थर्ड. अँड नाउ फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट फर्स्ट सेकंड आणि थर्ड वरून जर आपण पाहिलं तर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ए इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू टॅन ऑफ बी आणि इज इक्वल्स टू परत काय झालेला आहे तर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू टॅन ऑफ सी अँड हेन्स प्रूव्ड, आणि हे झालेलं आहे आपलं प्रूव्ड. तर एवढा सिम्पल प्रॉब्लेम इथे आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर 18th नंबर काय केलं हे लक्षात आलेलं आहे, अगदी सिम्पल आहे. साइन टॅन ला साइन अपॉन कॉस केलं, साइन रूल युज केला, कोसाइन रूल युज केला आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे. थ्रू दॅट इन ट्रायंगल एबीसी, आपल्याला ट्रायंगल एबीसी मध्ये दिलेला आहे कन्सिडर द लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड गिव्हन आहे वी हॅव काय दिलेलं आहे ए इंटू कॉस स्क्वेअर सी बाय टू प्लस सी इंटू कॉस स्क्वेअर ए बाय टू इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय टू असं तुम्हाला दिलेलं आहे. अँड टू प्रूव दॅट एबीसी आर इन एपी, एबीसी आर इन एपी असं जर म्हटलेलं असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्वाइस बी इज इक्वल्स टू ए प्लस सी. काय प्रूव्ह करायचं आहे, ट्वाइस बी इज इक्वल्स टू ए प्लस सी, एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाउ ए इंटू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉस स्क्वेअर सी बाय टू, कॉस स्क्वेअर सी बाय टू चा फॉर्म्युला काय तयार होईल. We know that 1 plus cos of c, 1 plus cos of theta, means 2 times cos square theta by 2. So, if this is the same, then what is the 1 plus cos of theta divided by 2 and is equal to cos square theta by 2. That is theta by 2, cha jagyoti mi ithe kay lihto hai c by 2. Means formula kay tayar zhala hai? 1 plus cos of c divided by 2. सो ए इंटू वन प्लस कॉस ऑफ सी डिवाइडेड बाय टू प्लस सी इंटू वन प्लस कॉस ऑफ ए डिवाइडेड बाय टू अँड दॅट इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय टू. ओके, आता याला सिम्प्लिफाय करतोय आपण. दोघात इथे टू आहे, इथे टू आहे आणि इथे सुद्धा टू आहे, म्हणजेच ए इंटू वन प्लस कॉस ऑफ सी प्लस सी इंटू वन प्लस कॉस ऑफ ए आणि इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय टू, बरोबर आहे. अगदी सिंपल आहे, ए इंटू वन मीन्स ए इंटू कॉस ऑफ सी प्लस सी इंटू वन मीन्स सी प्लस सी इंटू कॉस ऑफ ए, कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय टू, बरोबर. आता याला आणि याला जर आपण जवळ केलं तर काय होतं, ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस ऑफ सी प्लस सी इंटू कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय टू. प्रोजेक्शन रूल आठवा, याची व्हॅल्यू काय होतं बी होते, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय होते बी, सॉरी इथे टू येणार नाही, इथे टू कॅन्सल केलेला आपण प्रत्येक याच्यातून, तर हा टू कॅन्सल केलेला आहे थ्राइस बी, बरोबर. हा टू आपण इथून प्रत्येकामधून कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे इथे टू येणार नाही. आता हा जो आहे त्याला आपण प्रोजेक्शन रूल म्हणू शकतो, म्हणजेच ए प्लस सी प्लस बी इज इक्वल्स टू थ्राइस बी बाय युझिंग प्रोजेक्शन रूल, बाय प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल आठवत असेल पहा, प्रोजेक्शन रूल झालेला आहे आपला. प्रोजेक्शन रूल मध्ये याची व्हॅल्यू काय झालेली आहे बी,
हा बी जर तिकडे ट्रान्सफर केला तर ए प्लस सी इज इक्वल टू ट्वाइस बी मायनस बी म्हणजे काय झालं ट्वाइस बी आलेला आहे. यावरून आपण काय म्हणतोय हेन्स ए कॉमा बी कॉमा सी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते असं आपण म्हणतो आहे. काय केलं लक्षात आलेलं आहे ए टू कॉस स्क्वेअर सी बाय टू प्लस सी टू कॉस स्क्वेअर ए बाय टू इज इक्वल टू थ्राइस बी बाय टू. ए कॉस स्क्वेअर सी बाय टू चा फॉर्म्युला वन प्लस कॉस ऑफ सी अपॉन टू प्लस सी इंटू वन प्लस कॉस ऑफ ए डिवाइडेड बाय टू इज इक्वल टू थ्राइस बी बाय टू. टू 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 गेट कॅन्सल. ए इंटू वन प्लस कॉस ऑफ सी प्लस सी इंटू वन प्लस कॉस ऑफ ए इज इक्वल टू थ्राइस बी. म्हणजे ए इंटू ए कॉस ऑफ सी प्लस सी इंटू सी कॉस ऑफ ए इज इक्वल टू थ्राइस बी. सो ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस ऑफ सी प्लस सी इंटू कॉस ऑफ ए इज इक्वल टू थ्राइस बी. सो ए प्लस सी प्लस हा प्रोजेक्शन रूल तयार झाला म्हणजेच बी. बी ला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे थ्राइस बी मायनस बी दॅट इज ट्वाइस बी. अँड हेन्स वी से दॅट ए बी सी आर इन ए पी अँड दीज आर द प्रॉब्लेम्स. हे झालेले आपले इथे प्रॉब्लेम्स कशावरती असणारे कोसाइन रूल साइन रूल आणि प्रोजेक्शन रूल वरती असणारे जेवढे काही प्रॉब्लेम्स होते ते सर्व आपण घेतलेले आहेत. ओके आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेतोय हाफ अँगल रूल जे तुम्हाला सिलॅबसला नाही आहे परंतु माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवाल तो ठीक. उद्या ते झाल्यानंतर मग परवा परत आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक याच्यावरती नाहीच युनिवर्स फंक्शनवरच्या काही जी प्रॉपर्टीज आहे त्यावरती सुद्धा नाही तरी पण आपण चार दिवस त्याला देणार आहोत आणि मग हा चॅप्टर खतम करू आपण. ओके.